आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पाणी योजनेचा निधी तात्काळ जिल्हा परिषदकडे वर्ग करा, अन्यथा सेना स्टाईलने आंदोलन. शिवसेनेचा हुपरी नगरपालिकेला 10 दिवसाचा अल्टिमेटम. हातकलंगले तालुक्यातील हुपरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना रखडल्याने ती जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करावी अशी मागणी करत मागणी 10 दिवसात मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाने हुपरी शहराला भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी हुपरी शहराला 11,40,00,000 रुपयांची ग्रामीण नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली. मात्र या योजनेचे काम सध्या रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळावे लागत आहे. त्यामुळे हुपरी नगरपालिकेने येत्या 10 दिवसात ही योजना सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. हुपरी शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष अमोल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी हुपरी नगरपालिकेला पाणी योजना तात्काळ जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करावी या मागणीचे निवेदन हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी नरडे यांना देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, नगरसेवक गणेश वाईकडे उपस्थित होते. यावेळी सेनेचे हुपरी शहराध्यक्ष अमोल देशपांडे यांनी योजना पूर्ण झाली नसल्याने शहरातील नागरिकांना होणारा त्रास मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच माजी शहराध्यक्ष राजेंद्र पाटील आणि शिवसैनिक विनायक विभुते, नितीन काकडे यांनाही योजना रखडल्याने नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या समस्यांचा पाडा वाचला. यावेळी मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी या योजनेसंदर्भात नगरपालिकेची भूमिका स्पष्ट केली आणि तुमच्या भावना शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सेनेचे शहराध्यक्ष अमोल देशपांडे यांच्यासह विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेविका पूनम पाटील, हातकलंगले तालुका महिला आघाडी प्रमुख उषा चौगुले, शहाजी गायकवाड, विनायक विभुते, अर्जुन जाधव, संताजी देसाई, विक्रम सावंत, भरत मेथे, नितीन काकडे, अरुण गायकवाड, संजय पाटील, तुळशीराम गजरे, विजय सुतार, राजू पिंपळगावकर, मीना जाधव, अश्विनी पवार आदी शिवसैनिक सामील झाले होते. हुपरी नगर परिषदेला आपल्या हुपरीला योजना 10 वर्षापूर्वी मंजूर झाली होती, जी ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना जलस्वराजच्या माध्यमातून त्या योजनेचं काम अजूनही रखडलेलं आहे. टाक्या नादुरुस्त आहेत, टाक्या ज्या नवीन बांधलेल्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित अजिबात दुरुस्त केलेल्या नाही आहेत, बांधणी जी व्यवस्थित झालेली नाही आहे. अशा पद्धतीनं ही योजना हुपरीचं ग्रामपंचायतचं रूपांतर हे नगरपरिषदेमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी झालं, त्यानंतर ही पाणी योजना जी आहे ती जिल्हा परिषदेनं आमची प्रमुख मागणी अशी होती नगरपरिषदेकडे की जी पाणी योजना आहे ती पाणी योजना ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच पूर्ण व्हावी. 11,40,00,000 जी योजना आहे ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण व्हावी अशी आमची प्रमुख मागणी म्हणून आम्ही नगर परिषदेच्या नगराधीशपदांना पण दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. या योजनेच्या संदर्भात माहिती अशी आहे की लोकांना 10 वर्ष झाला अजून पाणी मिळत नाही, ही योजना अपूर्ण आहे. ही योजना जिल्हा परिषदनंच मंजूर करावी, जिल्हा परिषदनंच काम हिचं पूर्ण करावं असा जी आर सुद्धा राज्य शासनाचा आहे. तशी पेपरला 2-3 पेपरला बातम्यासुद्धा आल्या होत्या आणि शिवसेनेनं आज अशीच मागणी केलेली आहे की ही योजना जी नळपाणी पुरवठा ग्रामीण नळपाणी पुरवठा जी योजना आहे ती योजना ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण व्हावी. ही येत्या 10 दिवसात याची ह्या संदर्भात बैठक घेऊन याची माहिती आम्ही हुपरी पोलीस ठाणे माहितीसाठी परत म्हणून आम्ही हुपरी पोलीस ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर व आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत तिथल्या स्मिता शेंडरे यांनासुद्धा ही प्रत आम्ही दिलेली आहे. व जरी 10 दिवसात या संदर्भात कुठलीही चर्चा जर झाली नाही तर येत्या 10 दिवसानंतर आमच्या शिवसेना स्टाईलवर आंदोलन करण्यात येईल. महानकारी न्यूजसाठी हुपरीहून सुनील खुनके.